विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासामध्ये आपण एक कूट प्रश्न पाहणार आहोत कूट प्रश्न आपल्या फळ्यावरती आपल्याला दिसेल पाहूयात काय आहे तो कूट प्रश्न बघा प्रश्न आहे चाळीसला अर्ध्याने भागून वीस मिळवले तर उत्तर काय येईल चाळीसला अर्ध्याने भागून वीस मिळवले तर उत्तर काय येईल असा आहे आजचा तो कूट प्रश्न या प्रश्नाचं उत्तर काढत असताना अनावधानाने चूक होते आपण फास्टमध्ये उत्तर काढण्याच्यामध्ये काही गोष्टीचा विचार करत नाहीत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर चुकण्याची शक्यता वाढते जर आपलं उत्तर या ठिकाणी चाळीस आलं असेल तर थांबा कुठंतरी चुकत आहे याचं उत्तर चाळीस येत नाही पुन्हा विचार करा एखाद्या संख्येला अर्ध्याने भागणे म्हणजेच दोनने गुणणे होय म्हणजे अर्ध्यानं ज्यावेळेस भागायचं असतं ना त्यावेळेस भागीले उलटून गुणिले ही क्रिया त्या ठिकाणी होते आणि म्हणून दोनने त्या ठिकाणी गुणावे लागते आणि चूक या ठिकाणीच होत असते पाहूयात या प्रश्नाचं उत्तर स्टेप बाय स्टेप चाळीस भागिले एक छे दोन अधिक वीस बरोबर चाळीस गुणिले दोन अधिक वीस बरोबर ऐंशी अधिक वीस बरोबर शंभर